रेबीज हा विषाणूमुळे होणारा रोग असून त्यावर निश्चित असे उपाय नाही। या रोगाची लागण झाल्यानंतर जनावर निश्चितपणे दगावतं, त्यामुळे या रोगाची लागण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे। प्रामुख्यानं कुत्रा आणि लांडगा या प्राण्यांमध्ये या रोगाची लागण झालेली दिसून येते। बाधित प्राणी चावल्यानं इतर जनावरांना सुद्धा या रोगाची लागण होते। यात पिसाळलेलं कुत्र चावल्यापासून त्याची लक्षणं दिसण्यापर्यंतचा काळ हा अनियमित असतो। तीव्रता ही चावा घेतलेली जागा मेंदूपासून किती दूर आहे यावर अवलंबून असते। यामध्ये सुस्त आणि आक्रमक असे दोन प्रकार दिसून येतात। सुस्त प्रकारामध्ये कुत्रा शून्यात टक लावून बसतो, चालताना त्याचे मागचे पाय एकमेकात गुंतात, शेपूट लुळी पडते, चालताना तोल जातो। या प्रकारात कुत्रा उरडत नाही, संपूर्ण शरीर हे लुळं पडतं। 3 ते 4 दिवसात कुत्र्याचा मृत्यू होतो। हा प्रकार मालकाच्या पटकन लक्षात येत नाही। आक्रमक प्रकारामध्ये कुत्रा अतिसंवेदनशील होतो, कुत्रा त्याच्या मालकाला ओळखत नाही, थोडासा आवाज झाल्यास आवाजाच्या दिशेनं पळत सुटतो, दिसेल त्या जनावरांवर माणसांवर विनाकारण धावून जाऊन त्यांना चावा घेतो। कुत्र्याचं संपूर्ण शरीर 3 ते 4 दिवसात लुळं पडून त्याचा मृत्यू होतो। पिसाळलेलं कुत्र जनावराला चावल्यास ताबडतोब ती जखम साबणानं धुवून टाकावी, जखमेवर नायट्रिक आम्ल टाकून जखम त्वरित जाळून घ्यावी। त्वरित पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं चावा घेतलेल्या जनावरांना लस देण्यास सुरुवात करावी। या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून पाळीव कुत्र्यांना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी। ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल।